जय भीम सर। जय भीम सर, आपला नाव? माझं नाव विजय कुमार गुप्ता। सर, आज तुम्ही हॅशटॅग ब्लड फॉर बाबासाहेब या महापरिनिर्वाण दिनानिमित्त तुम्ही ब्लड डोनेट केले, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? ब्लड डोनेट केलं म्हणून काय वाटायचं प्रश्नच नाही। हे प्रत्येक बाब ब्लड फॉर बाबासाहेब ही जी कन्सेप्ट आहे, बाबासाहेबांचं अतुल्य किंवा अनमोल असं जे आपल्या संपूर्ण मानव समाजावर, स्पेशली जे आपले बहुजन समाज आहेत त्या समाजांवर न फिटणारं असं ऋण आहे, त्या ऋणातून मुक्त होणं हा एक धागा आहे ब्लड डोनेशनचा। तथागत भगवान बुद्धांच्या धम्मामध्ये दानाचं महत्त्व सांगितलेलं आहे। तथागत भगवान बुद्ध एके ठिकाणी सांगतात, सबदानं धम्मदानं जिनाति सबरसं धम्मरसं जिनाति। दानामध्ये सर्वश्रेष्ठ दान हे धम्मदान, पण दानाचे अनेक प्रकार आहेत, त्या प्रकारापैकी एक रक्तदान एक आहे। दानपारमिता वाढवणं त्याच्यामधला एक धागा म्हणजे रक्तदानाचा धागा। भगवान स्वतः सांगतात की मी माझ्या अनेक जन्मामध्ये एवढं रक्तदान दिलं असेल, म्हणजे मी पणा म्हणून नाही येते, एक दानाचं महत्त्व म्हणून सांगत आहे। दानाची पारमी किती वाढवायला पाहिजे माणसाने या विचाराने सांगत आहे, किंवा जे सम्यक समृद्ध होतात त्यांची पारमी किती वाढ किती प्रमाणामध्ये वाढायला पाहिजे, की त्यांनी दान किती प्रमाणात केलं पाहिजे, तर त्यांच्या जीवनातील रक्तदान एवढं झालेलं आहे की महासागर भरेल एवढं रक्तदान त्यांनी केलं, त्यातलं हे काहीच नाही। तर सर, तुम्ही आपण आपल्या युवा पिढीला काय संदेश देऊ इच्छित? युवा पिढीला एवढाच माझा म्हणजे एक धम्म अभ्यासक किंवा बाबासाहेबांच्या प्रति जे कार्याच्या प्रति समर्पित राहून मी जे काही विचार करतो आहे, की आज आंबेडकरी समाज ज्या ध्येयानं ज्या जबाबदारीनं पुढे जाण्याची एक बाबासाहेबांचं कार्य घेऊन जात आहे, आणि स्वतःप्रती एक बाबासाहेबांचा अनुयायी म्हणून पुढे जाण्याचा संकल्प करत आहे, तो योग्य दिशेने जावा। ब्लड फॉर बाबासाहेब फक्त ब्लड डोनेशन इतकंच समर्पित नाही आहे किंवा इतकंच अपेक्षित नाही आहे किंवा इतकंच त्याच्याप्रती नाही आहे, तर जिवंत असेपर्यंत या शरीराचा म्हणजे या शरीराचं अंतिम क्षणापर्यंत जे या शरीरामध्ये रक्त जात आहे किंवा दौडत आहे, चालत आहे, स्वयंचलित होत आहे, चलित आहे, ते प्रत्येक चालणारं रक्त दवडणारं रक्त शरीरामधलं हे बाबासाहेबांच्या कार्यासाठीच असावा। दॅट इज ब्लड फॉर। धन्यवाद। जय भीम।